का मारली असेल त्या युवराजनं? दुष्यंत, रितेश, बोल आणले का पैसे? नाही आणले. मग इथं कशाला क्रिकेट खेळायला आलायस? नाही, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. तो जर सक्सेसफुल झाला ना, दुसऱ्या मिनिटाला तुमचे सगळे पैसे देईन मी. मग कर ना तुझा प्लॅनिंग सक्सेस, कोणी थांबवलं तुला? कोण आहे? दुष्यंत सूर्यवंशी, मेहुणा आहे माझा. माझा एक प्रोजेक्ट आहे, तसे 10 प्रोजेक्ट फायनान्स करेल एवढा पैसा आहे याच्याकडे. पण याचीच इच्छा नाही. पण तू हे सगळं आम्हाला का सांगतोयस? नाही, कसं आहे, हा जर एक महिन्याभरासाठी हॉस्पिटलमध्ये गेला ना, तर याचा लहान भाऊ याच्या जागेवर येईल आणि त्याला आवडलंय माझा प्रोजेक्ट, हे झालं तर लगेच काम होईल तुमचं. पाठवतो याला हॉस्पिटलला. नको, ढाकातच पाठवतो. नाही नाही नाही, तसं काही करायचं नाहीये. फक्त एक महिनाभर हॉस्पिटलमध्ये जाईल, म्हणजे ऑफिसमध्ये येणार नाही, एवढं बघा, म्हणजे माझं काम होईल. आणि तुझं काम झालं की आमचं ठीक आहे, आम्ही आमच्या पद्धतीनं करतो काय करायचं आहे ते. नाही नाही, तसा विचारही करू नका. ए शाणे, हा विचार तू फोटो दाखवायच्या अगोदर करायला पाहिजे होतास. आता आम्ही आमच्या स्टाईलने हँडल करणार. म्हणजे तुझं काम होणार रे उद्याच? उद्या नाही. हे बघा, उद्या घरी पूजा आहे, उद्या नको. म्हणजे शुभ दिवस आहे आणि शुभ काम मी देरी नाही होणी चाहिए क्या? मी तुम्हाला म्हणलं ना, मी सांगेन ना कधी काम करायचंय ते. उद्या नका करू, ते आम्ही बघू. पण तुम्हाला एक सांग, दुष्यंतच्या जागी दुसरा कोणी आला तर आमचं काम पक्क होईल ना? 101%, 101% काम होणार. तुमचे सगळे पैसे तुम्हाला मिळतील. पण माझं ऐका, उद्या काम करू नका. मी सांगेन ना तुम्हाला कधी करायचंय ते. ठीक आहे. हां, मी निघू. निघ. हा मुहूर्त काढून सांगणार म्हणजे एक महिना तरी लागेल. हो ना, याचा मेहू नाही तो, आपला नाही. तेच ना. मग उद्याच पूजेचा नारळ फोडू. अरे पण पूजा कुठे येते कसं काय कळणार? हा जाईल ना, याच्या पाठीमाग जाऊ आणि पूजाच वरकून येऊ त्या हिरोची. Thank you.
स्वप्नाचा जीवाला धोका है। पण कुणाकडून हाँ। बाकीचं सामान घेऊन ये पटपट सामान सगळी तयारी ऑलमोस्ट झाली। नीट चेक केलंस तू? हो, मी स्वतः चेक केलं। तेव्हा थोड्याच वेळात गुरुजी येतील ना? हो हां ठीक। डॅड काय मस्त दिसताय तुम्ही आज। रियली वाव थँक यू। अरे आपल्याला काय तुझी आई जे देईल ते घालायचं। आपण तयार असून काय फायदा? दुष्यंत कुठे आहे? तो बहुतेक रेडी होत असेल। हाय डॅड। हा काय आलाच? गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। बोला काय करायचंय? काहीही करायचं नाहीये, सगळी तयारी झालेली। तू फक्त शांतपणे पूजेला बस। दॅट्स गुड। गुड मॉर्निंग जेके सर। अरे कसा आहेस मित्रा? मस्त। गुड मॉर्निंग युवराज, हाउ आर यू? ग्रेट। गुड मॉर्निंग दुष्यंत। हाय कसा आहेस? छान। हे सगळं काय? पूजेला आमच्याकडून छोटंसं कॉन्ट्रीब्युशन। अरे युवराज आलास तू? आणि हे काय केवढं घेऊन आलायचंय? तेच म्हटलं त्याला, आता बहिणीच्या घरी जायचं म्हणजे काहीतरी नेलंच पाहिजे ना। सचिन सर त्यांच्या हातात नगीन। आणि हे काय रजनीताई कुठे? बाबांचे काका सिरियस आहेत म्हणून आई आज पुण्याला गेली। बरं मला सांग काही चहा वगैरे घेणार आहेस नाश्ता? अहो अहो एक्सक्यूज मी, हा दुष्यंत बसणार आहे पूजेला पण उपास आपल्या सगळ्यांना करायचा। हा साबुदाण्याच्या खिचडी शिवाय काही मिळणार नाही। साबुदाण्याची खिचडी खाऊन जर उपास करायचा असेल तर माझी काहीच हरकत नाही। मकरंद हाय। दुष्यंत ये ना, ये डॅड ऍक्च्युअली मी फुलांच्या डिलिव्हरीची वाट बघतोय। साहेब फुलं आणलेत, कुठे ठेवू? आलेच। बराच उशीर केला तुम्ही। साहेब सॉरी, कुठे ठेवू फुलं? इथे ठेवा। काय तिकडे कोपऱ्यात ठेवून द्या।
साहेब पेमेंट हो विजेंद्र एक मिनिट मी देतो तू खाऊन घे डॅड इट्स ओके मी पे करतो त्यांना मी पे करतो तू एक काम कर ना वर जाऊन बघ सोनिया तयार आहे की नाही ठीक आहे किती झाले तुमचे 2000 थँक्यू थांबा काय झालं असं काय करताय आज पूजा आहे आपल्याकडे प्रसाद घेतल्याशिवाय कसं जाऊ देता त्यांना तुम्ही प्रसाद घेऊन जायचं थांबा सोनिया डॅड विचारत होते की तू तयार झालीस की नाही देव साडी येणार आहे ना देवीची आई म्हणाला तीच नेसून तयार हो म्हणून वाट बघत बसले होते ओके सोनिया तू खिचडी खाल्ली नाहीस पूजा बराच वेळ चालणार आहे तुला भूक लागेल खाऊन घे शुभम भवतु नमस्कार मकर ते ताकते बाळा देवीची ओटी पाहिल्यावरती प्रत्यक्ष देवीच घरी आल्यासारखं वाटतं
देवीचा कृपा प्रसादच आहे तो. सुनबाईंना ही साडी नेसून यायला सांगा. हो आलेच मी. गुरुजी दूध घ्याल ना. सुषमा गुरुजींसाठी दूध आण. बसा ना गुरुजी. युवराज ये तयारी वगैरे बघा. आलं का ओटीचं ताट घे. सूर्यवंशी घराण्यात लग्न करून येणाऱ्या प्रत्येक नवीन सुनेसाठी असतो हा आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद. हा देवीचा प्रसाद त्या सुनेला बळ देतो. आई म्हणून, पत्नी म्हणून, सून म्हणून, बहिणी म्हणून, प्रत्येक नातं जपण्याचं बळ. ही साडीने सुना चोडा घालून तू जेव्हा तयार होशील ना पूजेसाठी तुला आपोआप जाणीव होईल तुझ्या जबाबदारीची. अगं प्रत्येक स्त्रीमध्ये असतेच ही आतली शक्ती. फक्त अशा प्रसंगी त्याची जाणीव होते. ते ना एक वेगळंच नातं असतं आपलं देवीशी. खूप पर्सनल, खूप पवित्र. मी सुद्धा केली आहे पूजा. देवीच्या प्रसन्न मुखवट्यासमोर उभं राहिलं ना की जे काही वाटतं ना आपल्याला त्याचं शब्दात ते एक्सप्रेस करून सांगता येणार. यू हॅव टू एक्सपिरियन्स इट. इट्स डिव्हाइन फिलिंग. मोस्ट ब्युटिफुल एक्सपिरियन्स. आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवा. हे कुंकू तू नाही लावायचं. दुष्यंत लावेल तुला पूजा झाल्यावर. आता छानपैकी तयार होऊन ये खाली. आम्ही खूप आतुरतेने वाट बघतोय तुझी. ये. स्वतःची आणि या सगळ्यांची फसवणूक करत राहणारच ग तू माहितीली. डोळे मिटून विश्वास ठेवतात हे सगळे तुझ्यावर. इतका जीव लावतायस आणि तू तू त्यांच्या वाईटावर उठलीयस. नाही बस मला नाही जमणार आता हे सगळं. आत्ताच्या आत्ता थांबवायला हवं.